welcome all dear students dear students in previous lecture we have studied onion crop cultivation part 1 okay uh, dear students in that uh, onion crop cultivation part 1 we have seen uh, local name of onion okay family of onion its botanical name its origin okay then its economic uses uh, then it's ecology that is requirement of climate and requirement of soil okay and uh, different varieties of onion and the pungency in onion okay. Dear students in today's lecture that is uh, onion crop cultivation part 2 we are going to study cultivation of onion for bulb purpose okay. विद्यार्थी मित्रांनो कांद्याची लागवड ही दोन उद्देशासाठी केली जाते ओके एकतर कांद्याची लागवड हे बल कांद्यापासून बल्ब तयार करणे ओके म्हणजे कांदा तयार करण्यासाठी केली जाते आणि दुसरी लागवड ही कांद्यापासून बियाणं उत्पादित केलं जातं ओके विद्यार्थी मित्रांनो या दोन्ही बाबींचा अभ्यास आपल्याला करायचा आहे सर्वप्रथम आजच्या लेक्चरमध्ये आपण ओनियांचं जे प्रोडक्शन आहे ते बल्ब प्रोडक्शन कसं केलं जातं ओके कांदा उत्पादन कसं केलं जातं आणि या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कांद्यापासून बीजोत्पादन कसं केलं जातं म्हणजे सीड प्रोडक्शन हाऊ टू प्रोड्यूस सीड फ्रॉम ओनियन ओके सो लेट्स सी द कल्टिवेशन ऑफ ओनियन फॉर बल्ब पर्पज ओके दिस इज अ इमेज शोईंग द बल्ब्स ऑफ ओनियन ओके डियर स्टूडेंट्स फर्स्ट ऑफ ऑल रेझिंग ऑफ शिडलिंग्स ओके म्हणजे रेझिंग ऑफ शिडलिंग म्हणजे काय तर रोप तयार करणे कांद्याचे रोप तयार करणे ओके बघूयात ओनियन शिडलिंग आर रेज ऑन ए नर्सरी बेड्स प्रिपेअर्ड ॲट हाय लाईंग एरिया ओके कांद्याचं जे रोप तयार करायचं आहे ते कांद्याचं रोप तयार करण्यासाठी एक नर्सरी तयार केली जाते व एक रोपवाटिका तयार केली जाते मग ही जी रोपवाटिका आहे ओके ती अशा ठिकाणी तयार केली जाते की तिथं त्याची उंची ही योग्य प्रमाणे असावी की पाणी वगैरे येऊन त्याचं ते ती रोप वगैरे खराब होऊ नये या फॅक्टरसाठी ती एकदम अशा चांगल्या प्रकारच्या उंचीवर तिथं रोपवाटिका ही तयार केली जाते ही। ओके नर्सरी बेड्स थ्री मीटर लॉंग वन पॉईंट फाईव्ह मीटर ब्रॉड अँड टेन सेंटीमीटर हाय आर प्रिपेअर्ड मग याचे डायमेन्शन काय आहे त्याचे परिमाण काय आहेत ओके तीन मीटर लॉंग तीन मीटर लांबी पाहिजे त्या नर्सरी बेडची दीड मीटर ब्रॉड दीड मीटर रुंदी पाहिजे आणि दहा सेंटीमीटर हाईट पाहिजे ओके आहे फॉर एक्झाम्पल ओके याची जी लांबी आहे ओके ही लांबी काय सांगितली आहे ही लांबी सांगितली आहे तीन मीटर ओके हे रुंदीची सांगितले सांगितली आहे रुंदी दीड मीटर सांगितली आहे ओके okay, आणि जी उंची जी आहे ओके okay, ही उंची जी आहे ती उंची सांगितली आहे दहा सेंटीमीटर त्या बेडची जी उंची आहे ती उंची दहा सेंटीमीटर सांगितली आहे ओके okay. सीड रेट इज फायव्ह टू सिक्स किलोग्रॅम पर हेक्टर मग सीड रेटचा विचार केला ओके okay, बियाण्याचा दर काय सांगितलं आहे फाय टू सिक्स किलोग्रॅम पर हेक्टर पाच ते सहा किलोग्रॅम एवढं बियाणं एक हेक्टर बल्ब प्रोडक्शनसाठी लागतं ओके द सील इज सोन क्रॉसवाइज इन रोज मेड टेन सेंटीमीटर अपार्ट फ्रॉम इच अदर ओके मग जे बियाणं आहे ते बियाणं कसं पेरावं कशावर त्या नर्सरीवर ओके क्रॉसवाइज ओके म्हणजे ज्या रोज तारखेला जातात अशा रोज ओके या ठिकाणी ओके okay. दहा दहा सेंटीमीटर अंतर ठेवून इथं आपल्याला प्रत्येक बियाणं एक लावायचं आहे म्हणजे प्रत्येक बियाणं आपलं इथं सोन करायचं आहे तिथं पेरायचं आहे ओके सीड इज कवर्ड बाय गिव्हिंग थिन लेअर ऑफ सॉइल मग हे सीड दहा सेंटीमीटर अंतर ठेवून आपण तिथं पेरलं आहे मग हे पेरल्यानंतर त्या सीडवर सॉईलचं कवर द्यायचं आहे म्हणजे त्याच्यावर माती टाकायची आहे ओके बेड्स आर फर्स्ट इरिगेटेड ॲट थ्री टू फोर डेज इंटरव्हल अँड रेटर ऑन ॲट एट टू टेन डेज इंटरव्हल मग आपण जे बेड तयार केले आहेत ते बेड सोविंग केल्यापासून ओके अगोदर अगोदर काही दिवस आ, तीन ते चार दिवसाच्या अंतरानं पाणी देणं गरजेचं आहे मग नंतर काही दिवस झाले की आठ ते दहा दिवसाच्या अंतरानं पाणी देणं हे गरजेचं आहे शिडलिंग झ बिकम रेडी फॉर ट्रान्सप्लांटिंग विदिन फोर्टी फाईव्ह टू सिक्स्टी डेज वेन दे अटेंड द हाईट ऑफ टेन टू फिफ्टीन सेंटीमीटर मग जी शिडलिंग्ज आहेत ही जी रोपं आहेत ते ट्रान्सप्लांटिंगसाठी ओके रोपवाटिकेतून काढून डायरेक्ट फील्डमध्ये त्याची लागवड करण्यासाठी पंचेचाळीस ते साठ दिवसामध्ये तयार होतात किती पंचेचाळीस ते साठ दिवसांमध्ये ओके आणि पंचेचाळीस ते साठ दिवसामध्ये त्यांची जी उंची असते ती दहा ते पंधरा सेंटीमीटर झाल्यानंतर हे जे शिर्लिंग्ज आहेत त्या मेन रोपवाटिकेमध्ये लावण्यासाठी तयार होतात ओके okay, आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे रोप वाटिकेमध्ये कांद्याचं अगोदर रोप तयार करतात आणि ते रोप नंतर फिल्डवर लावतात ओके अशा प्रकारे इथं रोप हे कांद्याचं तयार केलं जातं ओके यानंतर बघूयात प्रिपरेशन ऑफ लँड फॉर ट्रान्सप्लांटिंग ओके विद्यार्थी मित्रांनो आता आपला रोप तयार झाला आहे ओके आता रोप तयार झाल्यानंतर ते रोप फिल्डवर लावायचं आहे okay? ओके मग ते फिल्डवर लावायच्या अगोदर लँड प्रिपेअर असणं खूप महत्वाचं आहे बरोबर आहे म्हणजे जमीन तयार केली के पाहिजे मग ती जमीन कशी तयार करायची ती आता आपण बघूयात द लँड इज प्लोड टू टू थ्री टाइम्स लँड म्हणजे काय जमीन दोन ते तीन वेळेस जमीनच्या नांगरणी करणं गरजेचं आहे ओके क्लॉड्स आर क्रश विथ द हेल्प ऑफ माइंड ऑर हॅरो एक माइंड किंवा हॅरो या दोन्हीपैकी पैकी एक इक्विपमेंट uh, वापरून आपल्याला काय करायचे आहे जे क्लॉड तयार होतात कधी नांगरल्यानंतर ते क्लॉट काय करायचे आपला ते क्रश करायचे आहेत ते क्लॉट फोडून घ्यायचे आहेत ट्वेंटी फाईव्ह टू थर्टी टन्स ऑफ एफ एम इज मिक्स्ड इन टू द सॉइल मग त्यानंतर सॉइलमध्ये जमिनीमध्ये पंचवीस ते तीस टन एवढं फार्म यार्ड मॅन्युअर हे मिक्स करणं गरजेचं आहे टू टू थ्री हॅरोविंग्स आर गिव्हन टू ब्रॉट द सॉइल टू फाईन टिल्थ ओके okay. जमिनीची टिल्थ ओके okay. टिल्थ म्हणजे काय टिलिंग ऑफ लँड ओके okay. म्हणजे पेरणी योग्य जमीन होण्यासाठी जमीन तयार करणे याला टिल्थ म्हणतात मग टिल्थ कसलं पाहिजे फाईन पाहिजे एकदम चांगल्या प्रकारचं पाहिजे मग फाईन टिल्थ आणण्यासाठी ओके okay. ते क्लॉड क्रश होण्यासाठी कमीत कमी आपला दोन ते तीन तिथं कुळवाच्या पाळ्या देणं गरजेचं आहे ओके okay. समजतंय डू यू अंडरस्टँड देन टाइम ऑफ ट्रान्सप्लांटिंग ओके मग ओनियनचा आपण फील्ड प्रिपेअर केले आहे त्या फिल्ड प्रिपेअर केले आहे पण त्या प्रिपेअर केलेल्या फील्डमध्ये तयार केलेल्या फील्डमध्ये आपला ओनियन काय करायचं आहे ट्रान्सप्लांटिंग करायचे आहेत कांद्याचं रोप आपल्याला तिथं लावायचं आहे ओके मग त्याचा टाईम कोणता असावा ओके कधीकधी कधी ते त्याची ट्रान्सप्लांटिंग करावी लागते ओनियन कॅन बी ग्रोन ॲट एनी टाईम ड्यूरिंग द इयर वर्षभरातून ओनियन कांद्याचं उत्पादन हे कधीही घेतलं जातं बट मोस्ट सुटेबल टाइम फॉर ट्रान्सप्लांटिंग ओनियन इन महाराष्ट्र इज जुलै इन खरीफ अँड नोव्हेंबर इन रब्बी परंतु महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये खरीपाचं उत्पादन कांद्याचं हे जुलै महिन्यात घेतलं जातं आणि रब्बीचं उत्पादन हे नोव्हेंबर या महिन्यामध्ये घेतलं जातं ओके समजतंय डू यू अंडरस्टँड देन ट्रान्सप्लांटिंग ऑफ सीडलिंग्स ओके आता सिडलिंगचं ट्रान्सप्लांटिंग ॲक्च्युअली ट्रान्सप्लांटिंग आपण ट्रान्सप्लांटीचा टाइम बघला ट्रान्सप्लांटिंग कसं करतात ओके तर ओनियनच्या ट्रान्सप्लांटिंगच्या दोन मित्र आहेत ट्रान्सप्लांटिंग ऑफ ओनियन कॅन बी डन बाय टू मेथड्स दोन पद्धती आहेत पहिली पद्धत आहे फ्लॅट बेड मेथड ओके सपाट वाफा पद्धती ओके दुसरी आहे रिज अँड फरो मेथड सरी आणि वरंबा पद्धती ओके आता दोन मेथडचा अभ्यास आपण डिटेलमध्ये बघूयात ओके त्यामध्ये पहिले आहे फ्लॅट बेड मेथड ओके okay? विद्यार्थी मित्रांनो आपण ओनियन प्रोडक्शन हे बल्ब प्रोडक्शन साठी बघत आहोत ओके okay? यानंतरच्या लेक्चरमध्ये आपल्याला शिल्ड प्रोडक्शन कसं करतात ते बघायचं आहे ओके okay? फ्लॅट बेड ऑफ फोर मीटर बाय टू पॉइंट फाईव्ह मीटर साईज आर प्रीपेड विथ द हेल्प ऑफ सारा यंत्र ओके okay? सारा यंत्राच्या सह्यानं एक इक्विप सारा यंत्र हे एक इक्विपमेंट आहे हे उपकरण आहे या उपकरणाच्या सह्यानं फ्लॅट बेड सपाट वाफे तयार केले जातात त्याचं डायमेन्शन काय आहे त्याचे परिमाण काय आहेत चार मीटर बाय दोन पॉईंट पाच मीटर म्हणजे चार मीटर लांबी आणि अडीच मीटर रुंदीचे वाफे हे तयार केले जातात द बेड्स आर सोकडं वेल बाय गिव्हिंग प्री ट्रान्सप्लांटिंग इरिगेशन ओके मग जे बेड आहेत आपल्याला त्या बेडवर ट्रान्सप्लांटिंग करायचे आहे ते बेड ट्रान्सप्लांटिंग करण्याच्या अगोदर त्याला uh, पाणी देऊन एकदा भिजवून घ्यायचं असतं okay? ओके शिडलिंग आर ट्रान्सप्लांटेड ॲट फिफ्टीन सेंटीमीटर बाय सेव्हन सेंटीमीटर डिस्टन्स मग कांदा लागूचं अंतर काय आहे पंधरा सेंटीमीटर बाय सात सेंटीमीटर याच्यामध्ये पंधरा सेंटीमीटर अंतर दोन ओळीमध्ये ओके आणि सात सेंटीमीटर अंतर हे दोन रोपामध्ये ठेवणं गरजेचं आहे ओनली वन हेल्दी विगरस शिडलिंग इज ट्रान्सप्लांटेड ॲट इच स्पॉट मग एका ठिकाणावर ओके okay? पंधरा बाय सात आपण मार्किंग केली आहे फील्डवर मग ती मार्किंग केल्यानंतर एका स्पॉटवर फक्त आपला एकच आरोग्य चांगले असले आरोग्यदायी चांगली जमाची वाढ असली शिल्डिंग रोपट हे लावायचं आहे द बल्ब ऑबटेंड इन ए फ्लॅट बेल्ट आर मीडियम इन साईज बट द पर हेक्टर इल्ड इज हायर एज कम्पेअर्ड टू रिज अँड फर्मोमेथर मग यापासून जे बल्ब मिळतात जो कांदा मिळतो त्या कांद्याचं पर हेक्टरचं उत्पादन बिघडलं ओके त्याचं पर हेक्टर उत्पादन हे जास्त आहे कशापेक्षा रिज अँड फरोमेथरपेक्षा परंतु त्याची साईज आहे ती कांद्याची साईज कमी येते परंतु उत्पादन हे जास्त मिळत ओके देन डिअर स्टुडंट्स नेक्स्ट वन मेथड इज द रिज अँड फर्रो मेथड ओके सरी वरंबा पद्धती रीज म्हणजे काय वरंबा फर्रो म्हणजे सरी ओके okay. द रिजेस अँड फर्रोज आर प्रिपेड ॲट फोर्टी फायव्ह सेंटीमीटर डिस्टन्स पंचेचाळीस सेंटीमीटर अंतर ठेवून काय केले जातात रिजेस आणि फर्रोज या तयार केले जातात वन किंग इज गिव्हन बिफोर ट्रान्सप्लांटिंग ओके ट्रान्सप्लांटिंग करण्याच्या अगोदर पाण्यानं भिजून घेणं गरजेचं आहे शिडलेंग्ज आर ट्रान्सप्लांटेड ऑन बोथ द साइड्स ऑफ द रिजेस बाय किपिंग टेन सेंटीमीटर डिस्टन्स बिटवीन टू प्लांट्स ओके okay. दोन प्लांटमध्ये दहा सेंटीमीटर एवढं अंतर ठेवून ओके okay. त्या जा शिल्डिंग असतात त्या वरंब्याच्या दोन्ही साइडनं लावल्या जातात ओके ओनली वन हेल्दी शिल्डिंग ट्रान्सप्लांटेड एट इच स्पॉट म्हणजे एका ठिकाणावर एकच शिल्डिंग एकच रोप्ट हे लावावं लागतं द बल्ब ऑबटेंड इन दिस मेथड आर लार्ज इन साईज बट यील्ड पर हेक्टर इज लेस एज कंपेअर्ड टू फ्लॅट बिल्ड मेथड मग या मेथडमध्ये जो कांदा मिळतो त्या कांद्याची साईज मोठी असते कांद्याची साईज मोठी असते परंतु पर हेक्टर उत्पादनाचा विचार केला तर फ्लॅट बेड मेथडपेक्षा याचं पर हेक्टर उत्पादन प्रति हेक्टर उत्पादन हे कमी मिळतं ओके आहे कांद्याच्या ज्या दोन मेथड आहेत ट्रान्सप्लांटिंगच्या पहिली फ्लॅट बेड आणि दुसरी रिज अँड फर्रो मेथड ओके डेन डिअरस्टुडन्ट सीड रेट ओके दॅट इज सीड रेट हॉरी सीड सीड रेट ऑफ ओनियन फॉर बल्ब पर्पज इज फाईव्ह टू सिक्स किलोग्रॅम सीड्स पर हेक्टर ओके एक हेक्टरचा जर आपण विचार केला तर एक हेक्टर कांदा उत्पादनासाठी पाच ते सहा किलोग्रॅम एवढं बियाणं लागतं किती पाच ते सहा किलोग्रॅम ओके okay. देन स्पेसिंग ओके okay. कांद्यामध्ये स्पेसिंगचा विचार केला तर स्पेसिंग म्हणजे फ्लॅट बेड मेथडला पंधरा बाय सात वर्ष त्याची लागवड केली जाते पंधरा सेंटीमीटर अंतर दोन ओळीमध्ये आणि सात सेंटीमीटर दोन रोपामध्ये आणि रिज अँड फरो मेथडचा विचार केला तर साडे बावीस बाय दहा सेंटीमीटर एवढ्या अंतरावर रिज अँड फरो मेथडमध्ये याची लागवड ही केली जाते ओके समजतंय डू यू अंडरस्टँड देन मॅन्युरिंग म्हणजे खत व्यवस्थापन ओके बल्ब प्रोडक्शनसाठी खत व्यवस्थापन कसं करावं टू पर हेक्टर इज द आपण ज्यावेळेस लँड प्रिपेअर करतो जमीन तयार करतो ती जमीन तयार करत असताना पंचवीस ते तीस टन ती एवढं फार्म ऍड मॅन्युअर सॉइलमध्ये मिक्स करणं गरजेचं आहे द डोस ऑफ फर्टिलायझर इज फिफ्टी किलोग्राम नायट्रोजन ट्वेंटी फायव्ह किलोग्राम फॉस्फरस अँड फिफ्टी किलोग्राम पोटॅश पर हेक्टर एनपीके पीची मात्रा पन्नास पंचवीस पन्नास पन्नास किलोग्राम नायट्रोजन पंचवीस किलोग्राम फॉस्फरस आणि पन्नास किलोग्राम पोटॅश पर हेक्टर एवढी असते आउट ऑफ दिस ट्वेंटी फाईव्ह किलोग्राम नायट्रोजन अँड कम्प्लीट डोस ऑफ फॉस्फरस अँड पोटॅश इज अप्लाय टू द बेड्स जस्ट बिफोर ट्रान्सप्लांटिंग परंतु या खताच्या मात्रेपैकी पन्नास किलोग्राम नायट्रोजनपैकी पंचवीस किलोग्राम नायट्रोजन आणि संपूर्ण डोस फॉस्फरस आणि पोटॅशचा ज्या वेळेस आपण ट्रान्सप्लांटिंग करतो त्या ट्रान्सप्लांटिंगच्या थोड्या अगोदर तिथं बेडवर अप्लाय करणं गरजेचं आहे बेडवर तो खत टाकणं गरजेचं आहे द रिमेनिंग डोस ऑफ ट्वेंटी फायव्ह किलो ग्रॅम नायट्रोजन इज अप्लाइड वन मंथ आफ्टर ट्रान्सप्लांटिंग ओके आणि विद्यार्थी मित्रांनो आता राहिला किती डोस पंचवीस किलोग्रॅम मग हा जो राहिला पंचवीस किलोग्राम डोस आहे तो पंचवीस किलोग्राम डोस हे झाल्यानंतर काय पहिला डोस अप्लाय केल्यानंतर एक महिन्यानी तो दुसरा डोस पंचवीस किलोचा देणं गरजेचं आहे ओके समजतंय डू यू अंडरस्टँड देन इरिगेशन पाणी व्यवस्थापन इन खरीफ क्रॉप द इन खरीफ द क्रॉप इज टेकन ऑन रेन वॉटर अँड युजली देअर इज नो नीड ऑफ इरिगेशन ओके विद्यार्थी मित्रांनो जर आपण खरीपात कांद्याचं उत्पादन घेत असाल तर ते पावसाच्या पाण्यावरच आपण घेत असतो तिथं पाणी देण्याची आवश्यकता भासत नाही इन केस ऑफ रबी क्रॉप फर्स्ट इरिगेशन इज गिव्हन जस्ट बिफोर द ट्रान्सप्लांटिंग मग जर आपण रबी क्रॉपचा विचार केला तर प पाण्याची पहिली पाळी ही ट्रान्सप्लांटिंग देण्याच्या अगोदर ही देणं गरजेचं आहे ओके सेकंड लाईट इरिगेशन इज गिव्हन फोर डेज आफ्टर ट्रान्सप्लांटिंग मग ट्रान्सप्लांटिंग झाल्यानंतर ओके चार दिवसांनी पाण्याची पहिली पाळी देणं गरजेचं आहे अदर इरिगेशन्स आर गिव्हन ॲट टेन टू ट्वेल्व्ह डेज इंटरव्हल इन विंटर अँड ॲट सेवन टू टेन डेज इंटरव्हल इन समर मग पाण्याच्या दुसऱ्या पाया दहा ते बारा दिवसाच्या अंतरानं या हिवाळ्यामध्ये ओके okay? आणि सात ते दहा दिवसाच्या अंतरानं या उन उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्याच्या सीजनमध्ये देणं गरजेचं आहे ओके आहे डू यू अंडरस्टँड देन इन ऑल इट नीड्स फिफ्टीन टू एटीन इरिगेशन्स फॉर विंटर क्रॉप ओके विद्यार्थी मित्रांनो जर आपण विंटर क्रॉप घेतलं तर विंटर क्रॉप घेतला असेल तर विंटर क्रॉपमध्ये एकूण पंधरा ते अठरा पाण्याच्या पाळ्या देणं गरजेचं आहे विंटरमध्ये ओके म्हणजे रबी सीझनमध्ये ओके द नीड ऑफ इरिगेशन इज मोर ॲट बल्ब uh, डेव्हलपमेंट स्टेज ओके इथं बल्ब आहे ओके विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस uh, कांदा तयार होतो ओके कांदा uh, वाढीच्या अवस्थेमध्ये ओके दे, बल्ब डेव्हलपमेंटच्या अवस्थेमध्ये जास्त प्रमाणात पाणी देणं गरजेचं आहे ओके इरिगेशन शॅल बी स्टॉप ड फिफ्टीन टू ट्वेंटी डेज प्रायर टू डेट ऑफ हार्वेस्टिंग ओके विद्यार्थी मित्र आता आपलं असं वाटलं की आता कांद्याची हार्वेस्टिंग करावी लागते मग कांद्याची हार्वेस्टिंग करण्याच्या अगोदर पंधरा ते वीस दिवस पाण्याच्या पाळ्या बंद करणं गरजेचं आहे किंवा पाणी देणं बंद करणं गरजेचं आहे यानंतर बघा इंटर कल्टिवेशन म्हणजे कांद्यामध्ये अंतर्मशागत कशी करतात विड इंटेन्सिटी रिड्युसेस द इल्ड ऑफ बल्ब्स मग जर कांद्यामध्ये तण जास्त वाढलं तर तण जास्त वाढल्यामुळं कांद्याचं उत्पादन त्याचं बल्ब उत्पादन खूप काय होतं कमी होतं दस प्रिव्हेंट सॉरी फ्रिक्वेंट वीडिंग आर नेसेसरी टू कीप द फील्ड विड फ्री त्यामुळं वारं वारंवार आपल्या फील्डची खुरपणी करणं गरजेचं आहे जनरली थ्री हँड विल्डिंग आर गिवन ॲट वन मंथ इंटरवल आफ्टर ट्रान्सप्लांटिंग ओके एक एक माह्याच्या अंतरानं तिथं कांद्याच्या फील्डमध्ये तीन वेळेस हाताने खुरपणी निघाणं गरजेचं आहे ओके समजते देन बोल्टिंग इन ओनियन ओके बोल्टिंग इन ओनियन म्हणजे हा डिसऑर्डर आहे ओनियनचा ओके बघूयात बोल्टिंग इन ओनियन म्हणजे काय वेन ओनियन क्रॉप इज गो ग्रोन फॉर बल्ब सम प्री मॅच स्टॉक्स आर प्रोड्युसड बिफोर कंप्लिटिंग द नॉर्मल लाईफ सायकल ऑफ द ओनियन बल्ब नोन ॲज बोल्टिंग ओके आता एक मार्कला डेफिनेशन परीक्षेमध्ये येऊ शकते ही बोल्टिंग म्हणजे काय तर काय बोल्टिंग म्हणजे काय वेन ओनियन क्रॉप इज ग्रोन फॉर बल्ब आपण ज्यावेळेस ओनियनचं उत्पादन हे ओनियनचा कांदा तयार करण्यासाठी करतो त्याचा बल्ब तयार करण्यासाठी घेत असतो त्यावेळेस सम प्रीमॅच्युअर स्टॉक्स आर प्रोड्युसर बिफोर कम्प्लिटिंग द नॉर्मल लाईफ सायकल त्यावेळेस तिथं बोल्टिंग म्हणजे कांदा उत्पादन होण्याच्या अगोदर त्याच्यापासून स्टॉक निघतात ओके त्या कांद्यापासून स्टॉक निघतात ओके मग ते स्टॉक कधी निघतात कांद्याची जी नॉर्मल लाईफ सायकल असते ती संपूर्ण नॉर्मल लाईफ सायकल ओके तिचा जीवनकाल पूर्ण व्हायच्या अगोदरच त्या कांद्यापासून स्टॉक निघतात मग ते स्टॉक निघल्यामुळं काय होतं कि आही, mature, का okay? onion, okay? की त्याचा जो मॅच्युरिटी पिरियड आहे तो मॅच्युअर कांदा काय होतो योग्य प्रकारे मॅच्युअर होत नाही ओके या प्रोसेसला काय म्हणतात बोल्टिंग इन ओनियन ओके दिस इज नॉट डेझायरेबल बिकॉज द फर्दर डेव्हलपमेंट ऑफ बल्ब स्टॉप मग जसं की कांद्यापासून तिथं बोल्ट याला चालू झालं ओके okay? बोल्टिंग चालू झालं तर काय होतं की पुढची जी कांद्याची वाढ आहे ती कांद्याची वाढ ही स्टॉप होती धीज बल्ब बिकम फायबरस अँड लाईट इन वेट मग हे जे बल्ब असतात हा जो कांदा तयार होत आहे तो कांदा फायब्रस म्हणजे लहान लहान कांदा तयार होतो ओके असा चांगला असा मॅच्युअर मोठा कांदा तयार होत नाही आणि त्याचं वजन बघितलं तर वजन खूप कमी भरतं द लिओ अँड बि बल्बज बिकम अनफिट फॉर कन्झम्शन अनफिट आहे नॉट बेनिफिट अनफिट ओके मग खाण्यासाठी हा जो कांदा आहे कांद्याची पात असेल किंवा कांदा असेल तो खाण्यासाठी योग्य राहत नाही ओके समजतंय देन, सच अ बल्ब्स डू नॉट हॅव लॉंग किपिंग क्वालिटी त्याचबरोबर ह्याच्यापासून जो कांदा तयार झाला आहे त्या कांदा जास्त दिवस स्टोअर करून आपण ठेवू शकत नाही तो जास्त दिवस राहू शकत नाही दीड ऑबटेन फ्रॉम सच अ बोल्ड इज पुर इन जर्मिनेशन अँड शिडलिंग आर व्हेरी विक मग जर या बोल्टिंग झालेला जो ओनियन आहे ओके त्या ओनियन मिळणार uh, मिळणार जो uh, बियन आहे शीड आहे त्या बियाण्याची शक्ती सुद्धा कमी असते कारण आपण आपला उद्देशच नसतो की त्यापासून आपला सीड प्रोडक्शन घ्यायचं आहे ओके आणि त्याचबरोबर ज्या सिडलिंग्स आहेत ज्या शि तयार होत होणार आहेत जरी आपण उत्पादन घेतलं तरी ज्या सिडलिंग्स तयार होणार आहेत त्या शिडलिंग्स वीक असतात अशक्त असतात ओके आता रेमडी म्हणजे याच्यावर उपाय काय करायचा आहे बोल्टिंगसाठी बोल्टिंग कांद्यामध्ये होऊ नये यासाठी उपाय काय स्प्रेइंग ऑफ झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंट एम एच फोर्टी मॅलिक हायड्रेझाईट आफ्टर टू हाफ मंथ्स ऑफ ट्रान्सप्लांटिंग रिड्युसेस द बोल्टिंग बाय थर्टी पर्सेंट मग कांद्यामध्ये बोल्टिंग येऊ नये बोल्टिंग हा डिसऑर्डर येऊ नये यासाठी शून्य दशांश पाच टक्के एम एच फोर्टी ओके, करना ओके? जी स्प्रेईंग करणं गरजेचं आहे ही स्प्रेइंग कधी करायची आहे कांदा लागवडीपासून अडीच महिन्यानंतर ओके मग यामुळे काय होतं जे बोल्टिंग आहे त्याच्यामध्ये तीस टक्के हो तीस टक्केपर्यंत बोल्टिंग आपण कमी करू शकतो